मला दाखवतोय पाणी असलं गरम करून इथे काढलंय आणि दादा बोलत हे मी सोलून थोडं थंड हो द्या मग ते सोलून देतील मसाला लावून देणार हा बेत करायचं आमचंच आहे मस्तपैकी जाऊया नाही करूया तर इकडे आता अन्न काय करताय याच्यामध्ये तू विसरलेलंच काय तेल पण तेलची गरज नाही यार मॅगीसाठी वापरू पावसाची सुरुवात झाली काली मॅगी बनतेवर ते पाऊस ड्राय मॅगी झाली पण थोडी ओलसर ना झाली ड्राय झाले पण तेच लय भारी ना रे. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कोकणातल्या गावी आहे आणि पाऊस पडतोय मस्तपैकी. आमच्या शेताची इकडे आवान खणायचं काम सुरू झालेलं आहे, म्हणजे झालंय ऑलमोस्ट काल 2 दिवसापासून करतोय. इकडे आवान खणून झालेलं आहे, पाऊस गेला म्हटलं चला व्हिडिओ स्टार्ट करून घेऊया. कारण काय तुम्ही बरेच जण वाट बघत असाल की दादा काय व्हिडिओ अपलोड करतोय दुसऱ्या दिवशी, आज बघितलं उद्या बघाल, तर ते आहे. त्याच्यामुळे तुमच्यासाठी खास करून गावाकडचे व्हिडिओ बनवतोय शेतीचे. तर इकडे बघा पाठीमागे कोण कोण आहेत. आमचे दादा आहेत, प्रवीण दादा मोठी आई आहे, त्यांची पण दाढ इकडेच आहे. तर आम्ही इथून आवाहन करून घेतो आणि जातो कुठे, तिकडे आमची खार आहे, शेत आहे तिकडे. दादा कसा काय मुंबईला वाद खबर? जोरात सुरू झाल्या गावा मुंबईला पण जोरात हा ना. तर गावी खास करून तुम्ही शेतीच्या कामासाठी आलात वाटतं. बघा इकडे दादा आलेत मुंबईवरून खास लावणीला आणि तिकडे मोठी आई आहे. मोठी आई अशी हात कर, अशी हात कर, यूट्यूबच असेल नाही. आई जरा कामात बिझी आहे, इकडे आव्हान बघा केवढा झालाय. हिरवा गार मस्त आणि तिकडचा परिसर बघा. आपल्याला तिथे आहे ना आज जायचं आहे डुऱ्याच्या पऱ्यावर. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खास करून कुठला असणार आहे, तर वरती बघता ना हा परिसर आहे डुऱ्याचा परिसर आणि आम्ही ज्या ठिकाणी आहोत ना तो आहे वयाली. तर डुऱ्याचा पर्याय ना तो तिथून वरून येतो खाली. डुऱ्याचा पर्याचा एक खूप जुना व्हिडिओ आहे आपला, जे जुने सबस्क्राईबर त्यांना माहिती असेल. पण आता नवीन एक अपडेटेड व्हिडिओ बनवतो आहे, तिथे आपण मेहुलदा पण आलेत ना त्यांना घेऊन जायचं आहे. तर मेहुलदा कसे आम्ही कामं शेतीचे करतो ना त्यांना आणत शेतावरती, त्यांना म्हणतो रेस्ट करा, ते येतात बघायला 5-10 मिनिटांसाठी पण जातात ते रेस्ट करतात घरी. तर आता ते येणार आहेत संध्याकाळी, कारण आम्ही त्यांच्यासाठी थोडा टाईम काय काढतो 1-2-3 तास काढतो दिवसातले. अण्णा पण गेलं आहे त्यांना आणायला, कारण अण्णा भरपूर टाईम सकाळपासून इथेच होता, मी पण होतो आणि आव्हान इकडून काढून तिकडे घेऊन गेलेलो आहे सगळं आम्ही. तर लावणीचं काम आज थोडं होईल बाकी उद्या होईल, थोडं थोडं असं करत असतो आम्ही, तरी कामं चाललेली असतात. तर आम्ही जेव्हा डुऱ्याच्या पर्यावर जाऊ तिकडचा वॉटरफॉल कसा आहे काय आहे, खूप मोठे मोठे पण वॉटरफॉल आहेत पण भर पावसामध्ये आपण तिकडे जाऊ शकत नाही. आमचा जो एक वॉटरफॉल आहे ना खेत्रुपालचा वॉटरफॉल, तो तर खूप मोठा आहे सगळ्या गावातला, एकदम मोठ्यात आमचा मोठ्यात मोठा वॉटरफॉल तोच आहे. तर तिकडे आम्ही कधी जाऊ तेव्हा व्हिडिओ करू, पण आज पाऊस भरपूर पडतोय तर नाही तो स्किप केला प्लॅन. तिकडे हा वॉटरफॉल बघा डुऱ्याचा पर्यायचा, तिकडे जायचं आपल्याला मजा येणार आहे. तर तुम्ही आज व्हिडिओ कम्प्लीट बघा. तर तुम्हाला पहिल्या तिकडे आईला भेटून देतो. तिकडे हे आपले आवनं मुठी बांधलेले आहेत, तर ह्या न्यायचे आहेत. तिकडे हे दुसऱ्यांचं शेत आहे कसं. आणि आई बघा, आई नमस्कार, चाय पाणी झाली काय? चाय पाणी आता अण्णा गेलाय चाय बनवायला नाही आणायला. आम्ही हे दोघांनी इकडे बसून अशी आवने हे भरपूर काढलेत, अर्धी घेऊन गेला अण्णा तिकडे. तर आता आई आता पाऊस मगाशी किती जोरात आला सांग. भरपूर पाऊस येतो ना. छोटे छोटे वहाळ असे दुसऱ्या सोंड्यामधून ह्या सोंड्या त्या सोंड्यातून त्या सोंड्यात असे असतात. हळूहळू लोक इकडची घरी जायला निघतील, 5 वाजले की घरी निघतात लोक. ओ मोठी आई चल आम्ही जातोय, चल लावण्याच्या मोठी घेऊन चला जिथे लावणी करायची तिकडे ते. सो इकडे आम्ही सुरुवात केलेली आहे बऱ्यापैकी, तिथून ते इथपर्यंत आत्तापर्यंत झालेलं आमचं, इकडे अजून करायचं बाकी आहे. तर आई बघा दाखवते तुम्हाला कसं लावायचं. ही मूठ असते आम्ही आणतो ना काढून, ती अशी 5-6 काड्या अशा घ्यायच्या एकत्र आणायच्या, पूर्वीकडे लावायच्या
प्रेस करायच्या खाली चिखल केलेलं असतं ना पूर्ण. इकडे पूर्व दिशा आहे. काय आणलंय? बिस्किटा पण कप कुठं? चायची चायची कप आणलीत काय? चायची कप आणलीत काय? कप नाही. अरे तोंडावर चायची काय? गावाकडे शेतीची कामं करताना जी मजा असते ना ती वेगळीच असते. ठीक आहे, थकायला होतं आपल्या तिथे, पण एक वेगळंच समाधान असतं. कारण आपली घरची शेती असते, आपण कोणाच्या घरी जाऊन शेती करत नसतो. आणि जरी कोण गेला माझ्या घरी करतात, ते एकमेकांच्या सहकार्याने शेती करतात. म्हणजे काही मूठ आहे असे पीस घेतले आहेत आपण, म्हणजे भाताचे. आणि इकडे बघा असं पूर्वेकडे प्रेस करून लावायचं. त्याच्यामध्ये पण आता आमचं अंकुर रुपाली भात आहे. अंकुर रुपाली आहे ना? हा, हे भरपूर सारे अकरा गुजरात सुवर्णा वाडा कलम तर करत नाही किंवा बासमती असे कोण करत नाही. काय पाहिजे ना आपण काय मारायला यावेळेस नेक्स्ट टाइम. पण लोक जास्त बाकीचे लोक करतात तेच करतात. एकत्र जास्त करून कुठलं एक पीक जास्त करतात. त्यातलं अंकुर रुपालीचं आमच्या गावाकडे खूप होतं. नाही लवकर तयार होतो. हां, तर आत्ता मित्रांनो आत्ता बेत आहे ना आमच्याकडे. आम्ही फर्स्ट टाइम असं काहीतरी करतोय. लावणी आहे, पाऊस त्याला शांत झालेला आहे. घेऊन जाणारी टाकी आणलेली सिलेंडरची, म्हणजे कुठेही नेऊ शकतो ती टाकी आणलेली आहे. आणि आम्ही दुकानावरून मॅगीचे पॅकेट घेतलेत. आले त्याने येताना उमेवरून सूप आणलेले, ते पॅकेट असेच त्यांच्या बॅगमध्ये आणलेले. तर मॅगी आम्ही आणलेली, सूप त्यांना आणलेलं. अजून काय काय आणलं बेत तिकडे करूया, जरा जाऊया तिकडे. असं इला आमच्या माडामध्ये ना जागा जरा मोकळी आहे, तिथे जाऊया. आणि पाऊस आला तर काही प्रश्न नाही, तर जरा तिकडे जाऊ पाहिला. आणि मॅगीचा बेत पाठीमागे अरबी समुद्राचा मध्ये बघसला येते. पप्पा होते डोकावरती एक नंबर दिला. इकडे साहित्य रेडी केलेलं आहे. अंडी बॉईल करायची सगळ्यात पहिली. अंडी बॉईल करायची. इकडे बघा ही अंडी आणली शेतावरती. आम्ही फर्स्ट टाइम असं काहीतरी करतोय. दोन मिनटं पण नाही झाली लगेच करायची सुरुवात झाली. पण अंडी झालेले उकळून वर राखवतो. पाण्यातलं गरम गरम इथे काढलंय. आणि दादा बोलत हे मी सोलून थोडं थंड होऊ द्या, ते सोलून देतील. मसाला लावून देणार. हा बेत खरं त्यांचंच आहे. मस्तपैकी जाऊया नाही करूया. तर इकडे आता अन्न काय करतोय? याच्यामध्ये तू विसरलेलंस काय? तेल. पण तेलची गरज नाही यार, मॅगीसाठी वापरू. इन्स्टंट सूप पाणी घातलंय वर ते मॅगीचं असं मिश्रण आपलं सोपचं एकदम जाड झाले. जाड झाले. ठीक आहे, आईंसाठी गरमागरम सूप. कसं आहे? मस्त. गरम आहे ना? हो गरम गरम आहे. सूप झालं नुसतं जाड. मस्त टेस्ट आली आहे. एक नंबर भन्नाट भी झालेला आहे. शेताच्या बांधावरती सूप घ्यायची मजा काही वेगळीच. आई आवडलं का? आईला असं सूप वगैरे खूप आवडतं. एका साईडला आम्ही सूप पितो आणि ते गरमागरम, तर एका साईडला इकडे मॅगी आहे ना ती फ्राय होते. मग अशी हा करायला घेतला माहितीच नाही, मॅगी उकळली ते माहितीच नाही. मॅगी उकळायची बाकी होती. झाला झाला सूप झाला मॅगी. हा
टेस्ट करते खरी ड्राई मैगी झाली पण थोडी ओलसर ना झाली ड्राई झाली. पावसात लावणी झाल्यानंतर एक मॅगीचा आस्वाद बारीक मस्त. सो बघताय चला पाऊस पण जोरात आलेला आहे. आपला अंडा मॅगी सूप बेत झाला मस्तपैकी. फर्स्ट टाइम असं काहीतरी केला आणि उशीर झाला 6:30 सगळेजण गेलेत. तर चला आता घरी जाऊ. आपली लावणी झाली इकडे बघा, इकडे अशी लावणी झालेली आहे. आणि मेहुदाचं काय बोलतायत? आमची लावणी संपणार आहे उद्याला इकडे हे गेल्यावरती. दादा पाया पडतो म्हणजे विचार करा किंमत किती आहे शेतीला आणि त्या भाताला. सगळे बंद होईल पण हे आपलं नॅचरल सगळं चालू राहील. तर दादा आता आज भिजत आहे तुरणा. आता जायचं कुठे माहिती आहे? वॉटरफॉल वरती. चला इकडच्या परिसराला बाय बाय करून चाललेलो आहोत. आजचा दिवस संपलेला आहे इकडे पण आपला व्हिडिओ संपलेला नाही. आपल्याला जायचं आहे वॉटरफॉल वरती. तर आई इकडे पुढे गेलेली आहे, सामान राहिलं गेलेलं मी घेऊन चाललेलो आहोत. अण्णा पुढे आहे, मी उद्या पुढे. संध्याकाळचे तर वाजलेले 6:30 उशीर झालेला आहे. आमच्या शाळेपासूनचा हा परिसर. हो पाणी टाकून ठेव. क्लायमेट कसलं भारी झालंय. डुऱ्याचा पर्या वॉटरफॉल छोटासा हे ठिकाण आहे पण आमच्यासाठी मोठं आहे. तुमच्यासाठी कसं आहे बघा. आता जाऊन जातो आम्ही पहिला इकडे. खास करून हे ठिकाण कपडे धुण्यासाठी होतं. आता कपडे कोण धुवायला तिकडे येतच नाही. हे तर वॉटरफॉल झाला. बरेच जण इकडून पाणी घेतात. जर सावकाश हा येते हात पकडा कशी द्या इकडे. व्ह्यू बघा ना, पाऊस कसले धुके बघा तिकडे. आम्ही आलो इकडे पाण्यामध्ये वॉटरफॉलमध्ये आणि तिकडून पाऊस बघा खतरनाक धुवाधार पाऊस. भारी वाटतंय ना.
आपला हा दुव्याचा पाण्याचा वॉटरफॉल खरंच मला एवढं मन भरून आलं ना, जे की आपण 30-40 दिवसात ठरवलं होतं ते सगळे प्लॅन सरांनी पूर्ण केले आणि मी त्याचा खूप म्हणजे एन्जॉय केला. विशेष म्हणजे आपली शेतीचं लावणी करण्यापासून त्याच्यातील नांगरणी पेरणीचा काही भाग बघितला, जो एक्सपिरियन्स गावकरी जो शेतकरी घेतो आपला बळी राजा त्याच्या मागचे कष्ट काय ते त्याच्यात राहून मला अनुभवायला मिळालं आणि एवढी मजा आली ना, खरंच खूप धमाल आली. अर्धा एक तास आम्ही मस्त आंघोळ केली आणि अजून पण जायचं मन करत नाही, पर्याय नाही शेवटी आणि जावंच लागणार, काळोख पडतोय आणि संध्याकाळची कामं भरपूर आहेत, ती पण करायचे आहेत. पण हा नजारा डोळा साठवून पुन्हा एकदा चाललंय घरी. गावाकडे फुल धमाल असते मित्रांनो, काही म्हणा इकडे असं वाटतं इकडेच राहायला पाहिजे. मुंबई जायला तर कसं वाटतं, शहरात जायला तर कसं वाटतं, काय करणार पण पाऊस शेवटी पडतात तिकडे. पण सरकार मुळासाठी आम्ही गावी येतो, शेतीची कामं असतील, कुठले कार्यक्रम असतील, विधी धार्मिक कार्यक्रम असतील, काही असू द्या, आम्ही गावाकडे येतो. म्हणजे गावची आपली नाड तुटली नाही पाहिजे, सांगायचा उद्देश आहे की तुम्ही किती पण मुंबईला कमवा पण तुमची नाड गावाशी जोडून ठेवा, जरा पण सोडू नका. तुमची जागा जमीन असतील, तुमचे नातेवाईक असतील, पाहुणे मंडळी असतील, रिलेशन असतील, सगळ्यांना पकडून ठेवा, बरोबर ना? अरे धमाल, फुल धमाल केली. कोकण हे स्वर्ग आहे हे माहितच होतं, अनुभव नव्हता, पण आता अजून त्या प्रत्यक्षात एवढा अनुभवला मिळाले ना, खूप धमाल केली. बरोबर, फुल टू धमाल. यस, चला आता निघूया घरी. या, पण असं वाटत होतं का परत जावं आता घरी? नाही ना, नव्हतं वाटत होतं. अजून थांबावं थांब, परत संध्याकाळी बरी दिलं दिसत नाही, वाटत नाहीये. मग अशी काळकड झालेला की विचारू नका, आता थोडस व्हाईट झालंय, सगळं क्लिअर झालंय वातावरण, पण पाऊस कधी पण मध्ये जोरात येतो. चांदणे पण धमाल केली. एक नंबर गाव. तर कधी आला तया आमच्या गावी मजा करायला, अल्टिमेट प्लॅन झाली सगळे. आणि आम्ही हे गावाला येऊन जास्त दिवस पण नाही राहिलो, कमी दिवसामध्ये सगळे केलेले प्लॅन आहेत ना, अगदी कमी दिवसात केलेले प्लॅन आहे सगळे. पण तुम्ही किती पण, आम्ही महिना 2 महिने 4 महिने गेल्या वर्षी 8 महिने होते ना गावी, तरी पण ते दिवस कमी पडले आम्हाला. असं वाटलं अजून राहायला पाहिजे. ते गावाकडचं हे सुख आहे कोकणातलं, आणि गावाकडचं कोकणातलं फील आहे. आम्ही पोचलो आता आमच्या आवाडाजवळ, जिथे आपला कलम आहे. आंबे काढले होते भरपूर सारे अण्णाने चढून वरतून, बघितलं का? पुढच्या वर्षी येते का नाही माहीत नाही, जरा झडपलाय तो. ह्यांना काहीतरी करायला पाहिजे सगळ्यांना. ते फणस काय येत नाही पुढच्या वर्षी, येतील का फणस? हे डावरलेत रे यावर्षी, खतरनाक वाटतात. हा बघ, हे नेचरचं सगळं सौंदर्य आहे इकडे. बघा बघा ना, आंब्याने कलमाने मस्तपैकी वेली घातल्या, हे घातल्या, गजरे घातले, खतरनाक वाटतं ना. हे बघा आंब्यावरती, हे ॲक्च्युली त्यांचं पण सण असतो. त्यांना भले आपण बोलतोय की त्यांना फिलिंग्स नसतात, पण झाडांना फिलिंग्ससुद्धा असतात. हे बघा, तुम्हाला दिसलं का नाही माहिती, हे बघा तिकडे का नाही वरती आहे काय, हे नॅचरल येतं तसे. भारी ना, आपला वॉटरफॉल जिथे जायचा होता ना, तो बघा सेतुरपलचा वॉटरफॉल. धुवाधुवा तिकडे उभा नाही राहू शकत, तिथे गेलो ना तिथे जाऊ पण शकत नाही, एवढं रिस्की असणार, आता खूप रिस्की असणार. इथे आलो की इथे पहिलं बघतोच आम्ही कसा वाटतोय सीन, कसला वाटणार दादा? चांगला होता, मस्त होता.
दिवसभराचं आता घरी आलोय आणि एकदा असं घरी पोचल्याचं समाधान. सो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिवसभर आम्ही केलेली धमाल मजा मस्ती हे दुपारनंतर खास करून आम्ही हा व्हिडिओ स्टार्ट केला त्यापासून मॅगी अंडा अजून त्यानंतर सूप आणि धमाल मस्ती चहा बिस्किट आता घरी आलो आहे. आई आमच्या अगोदर आल्या कारण वॉटरफॉलवरती गेलो होतो गोव्याच्या पर्यावरती तर खूप छान वाटलं मित्रांनो. काही म्हणा गावाकडचं हे सुख आहे. तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला? आम्ही केलेली धमाल मस्ती गावाकडचं कोकणातला हा सगळा नजारा परिसर शेतीची कामं तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा. तुम्ही चॅनलवरती नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो भेटू पुन्हा शकलो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू, टेक केअर. स्वतःची काळजी घ्या. बाय 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 बाय.